हॅलो एवरीवन, इन्फिनिटी ई क्लासमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण क्लास 9th मॅथमॅटिक्स पार्ट 1st चॅप्टर 2nd रिअल नंबर्स पाहत आहोत. या अगोदरचे चॅप्टर 1st सेट्स आपण कवर केलेलं आहे, तो जर तुम्ही पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन चेक करा, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळून जातील. आज आपण रिअल नंबर्समध्ये प्रॉपर्टीज ऑफ रॅशनल नंबर, टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग रेकरिंग टाईप डेसिमल्स अँड एक्सप्रेसिंग द रेकरिंग डेसिमल इन द रॅशनल फॉर्म या कन्सेप्ट पाहणार आहोत. सोबत प्रॅक्टिस सेट 2.1 आपण कवर करणार आहोत. चला तर मग इन्फिनिटी ई क्लासमध्ये आज काहीतरी नवीन शिकूयात. चॅप्टर रिअल नंबर्स काय पाहिजे रिअल नंबर्समध्ये, तर तुम्हाला रिअल नंबर्स माहिती आहेत. रिअल नंबर समजण्याआधी आपण समजून घेऊयात आपण कोणते कोणते नंबर्स पाहिले होते. आठवतात का 8th पहिला चॅप्टर रॅशनल इरॅशनल नंबर, तिथेच तुम्ही रिअल नंबरची कन्सेप्ट शिकला होतात खरे. पण आता पाहूयात काय होते ते नंबर्स. आपण आधी नॅचरल नंबर पाहिले होते, काय असतात तर सेट आपले शिकलो म्हणजे सेट भाषा लिहू शकतो 1, 2, 3, 4, 5 हे काय नॅचरल नंबर. त्यानंतर आले होल नंबर्स. होल नंबर कसे आले 0, 1, 2, 3, 4 असे काय आले होल नंबर्स. त्यानंतर कोण आले, त्यानंतर मिळाले इंटीजर्स i = काय मिळाले -2, -1, 0, 1, 2. अशा पद्धतीने जे भेटले ते इंटीजर्स. इंटीजर नंतर कोणते भेटले, तर आपल्याला भेटलं ते पहा रॅशनल नंबर्स क्यूब. q = नंबर्स इन द फॉर्म p/q where p, q belongs to integers and q ≠ 0. अशा पद्धतीचे क्यू मिळाले. नंतर मिळाले इरॅशनल्स जे क्यू मध्ये नाहीत असे, q′ = कोणते x, such that x which is not belongs to q. क्यू मध्ये नाहीत असे इरॅशनल्स मिळाले. त्यानंतर आता आपण नवीन शेवटचे पाहतोय ते रिअल नंबर्स. रिअल नंबर्स त्यामध्ये सगळे आहेत आपले आधीचे, त्याला आपण म्हणू शकतो एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू क्यू युनियन q′. अशा पद्धतीने म्हणू शकतो आपण त्याच्यामधले रॅशनल आणि इरॅशनल सगळे एकत्र असलेला सेट रिअल नंबरचा. ओके, म्हणजे आपलं काय कळलंय, नॅचरल नंबर इज सबसेट ऑफ होल नंबर्स विच इज सबसेट. होल नंबर हा कोणाचा आहे, इंटीजर सबसेट आहे. इंटीजर कोणाचा सबसेट आहे, रॅशनल नंबरचा. आणि रॅशनल नंबर कोणाचा सबसेट आहे, रिअल नंबरचा. सोबत इरॅशनल नंबर कोणाचा सबसेट आहे, रिअल नंबरचा. तर होल इरॅशनल नंबरमध्ये दुसरा कोणी येत नाही, ना नॅचरल येत, ना होल येत, ना इंटीजर येत, कोणीच येत नाही. ओके, इरॅशनल पूर्ण वेगळे आहेत रिअल नंबरपेक्षा. तर मग आता आपल्या रॅशनल आणि इरॅशनल यांना कंबाईन करणारा सेट मिळाला आहे रिअल नंबर्स. आता यामध्ये आणखी काय पाहिजे, त्यामध्ये पाहिजे पहा आपल्याला ऑर्डर रिलेशन. ऑर्डर रिलेशन बिटवीन रॅशनल नंबर्स, समजा आपल्याकडे 2 रॅशनल नंबर्स आहेत, समजा a/b आणि c/d असे 2 रॅशनल नंबर्स आहेत. आपल्याला चेक करायचे विच इज लेस दॅन एक आहेत की ग्रेटर दॅन आहेत की इक्वल टू आहेत, म्हणजे एकमेकांचे छोटा आहे की मोठा आहे किंवा इक्वल आहे असे चेक करायचे असतील, तर आपण काय करणार आहे म्हणू शकतो आपण वेन. आता पहा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायची, dला डी वाढला इकडे मल्टिप्लाय वाढायचा, bd वाढला इकडे मल्टिप्लाय वाढायचा, म्हणजे काय होईल a * d आणि b * c. जेव्हा हे मोठं असेल, a * d मोठं असेल, दिस इम्प्लाइज a/b इज ग्रेटर दॅन c/d. म्हणजे ज्याचा न्युमरेटरची व्हॅल्यू असणारा पार्ट जर भेटला, म्हणजे ए न्युमरेटर पहा, ए साईज मोठी भेटली तर a/b मोठा, ही तर सी साईड मोठी भेटली तर c/d पार्ट मोठा होईल. चला पुढला पाहूयात एखादा, तसंच आणखी a × d आणि b × c असं जर केलं, आपल्या समजा लेस दॅन साईन भेटलं, तर इथं पण आपल्याला लेस दॅन भेटणार आहे. a/b इज लेस दॅन c/d. समजा आपण a * d आणि b * c यांची मल्टिप्लिकेशन समजा इक्वल मिळाली, तर काय म्हणतो आपण a/b = c/d. हे सगळे स्टँडर्ड 8 झाले रिव्हिजन आहे. थोडी अजून की पाहूयात काय प्रॉपर्टीज पाहिजेत आपल्याला. पहा प्रॉपर्टीज ऑफ रॅशनल नंबर. चला प्रॉपर्टीज ऑफ रॅशनल नंबर काय प्रॉपर्टीज आहेत. इफ a, b अँड c आर रॅशनल नंबर, समजा आपल्याकडे 3 रॅशनल नंबर आहेत a, b, c,
तर आपण त्या प्रॉपर्टीज कोणते कोणते वापरू शकतो पहा, समजतंय का? आपण कम्युटेटिव कशी वापरतोय, ए प्लस बी असो किंवा बी प्लस ए असो, म्हणजे दोन रॅशनल नंबरची ॲडिशन कशीही केली तरी काही फरक पडत नाही. मल्टिप्लिकेशन सुद्धा तशीच, ए इंटू बी करा किंवा बी इंटू ए करा, काहीही फरक पडणार नाही. क्रॉस मल्टिप्लिकेशनला सुद्धा काही अडचण येणार नाही आहे. त्यानंतर असोसिएटिव्हिटी काय असते, त्याला आपण ब्रॅकेट शिफ्टिंग म्हणतो पहा. समजा मी ए प्लस बी आणि प्लस सी केलं किंवा ए प्लस बी प्लस सी केलं, काय फरक पडेल? काही नाही. चला, तीच असोसिएटिव्हिटी मल्टिप्लिकेशनसाठी पहा. ए इंटू बी इंटू सी करा किंवा ए इंटू बी करून त्याला मल्टिप्लाय सी करा, काही फरक पडत नाही. ह्या सगळी होल्ड होतात, फक्त इथे आपल्याला पाहायच्या प्रॉपरली होल्ड कशा होतात. ओके, आता पुढली कन्सेप्ट आहे आयडेंटिटी. आयडेंटिटी म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये कुणी ॲड केला की सेम एलिमेंट मिळतो. म्हणजे एमध्ये काय ॲड केलं तर ए मिळेल परत. तर एमध्ये आपण झिरो ॲड केला तर ए प्लस झिरो इज इक्वल टू काय होईल? ए. आणि त्याला समजा झिरो प्लस ए केला तरी उत्तर काय येईल? एच येईल. म्हणजे आयडेंटिटी एलिमेंट कोणतं आपल्याकडे? झिरो. देर इज झिरो बिलॉंग्स टू रॅशनल नंबर विच इज आयडेंटिटी एलिमेंट. ओके, आणि मल्टिप्लिकेशनमध्ये कोण आहे? मल्टिप्लिकेशनमध्ये कोणाची मल्टिप्लिकेशन केली तर परत तोच एलिमेंट भेटेल. एमध्ये वन मल्टिप्लाय केला किंवा वनमध्ये ए मल्टिप्लाय केला आपण, तरी काय फरक पडणार आहे? काहीच नाही. विच इज इक्वल टू एच मिळेल परत. आता शेवटची कन्सेप्ट आहे इनवर्स. इनवर्स म्हणजे काय? जर ॲडिशनच्या बाबतीत विचार केला तर असा कोणता रॅशनल नंबर आहे की जो मी एका रॅशनल नंबरमध्ये ॲड केला की उत्तर काय मिळेल? आयडेंटिटी. आयडेंटिटी कोणती आहे? ॲडिटिव्ह आयडेंटिटी. झिरो. झिरो इज अ ॲडिटिव्ह आयडेंटिटी. ओके, मग काय म्हणता येईल आपल्याला? एमध्ये जर आपण मायनस ए ॲड केला तर उत्तर काय येईल? झिरो. म्हणजे मायनस ए काय झाला? इनवर्स झाला एचा. एचा इनवर्स काय होतो? मायनस ए. म्हणजे पाचचा इनवर्स काय होईल? मायनस फाईव्ह. कळत आहे का? फाईव्ह प्लस मायनस फाईव्ह काय होईल? झिरो. तसं समजा मी वन अपॉईंट टू केला आहे तर त्याचा इनवर्स काय होईल? मायनस वन अपॉईंट टू. म्हणजे काय होईल? झिरो. अशा पद्धतीने त्याचे ॲडिटिव्ह इनवर्स आहे. मल्टिप्लिटिव्ह इनवर्स कसा मिळतो आहे? ए इंटू वन अपॉन ए हा असतो काय? मल्टिप्लिटिव्ह इनवर्स. का? दोघांची मल्टिप्लिकेशन केली पाहिजे वन, म्हणजेच टू आहे. समजा माझ्याकडे टू इन टू वन अपॉईंट टू केला तर टूला टू कॅन्सल, वन आन्सर येईल. समजा माझ्याकडे वन अपॉईंट टू आहे, वन अपॉईंट टू इंटू टू इज इक्वल टू काय भेटेल? वन आन्सर. समजा माझ्याकडे थ्री बाय टू आहे, थ्री बाय टू इंटू टू बाय थ्री, थ्रीला थ्री कॅन्सल, टूला टू कॅन्सल, आन्सर काय येईल? वन. म्हणजे त्याचा इनवर्स इनवर्स घ्यायचा आहे, रेसिप्रोकल घ्यायचा आहे. रेसिप्रोकल म्हणजे काय होतो? मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स. फक्त एची व्हॅल्यू काय पाहिजे? नॉन झिरो, ही मेन कंडिशन. ओके, चला प्रॉपर्टीज लिहून घ्या, आपण नेक्स्ट पॉईंट पाहूयात. त्यानंतर आपल्याकडे एक टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग डेसिमल्स अशी एक कन्सेप्ट पहा. टर्मिनेटिंग टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग डेसिमल्स म्हणजे काय? तर एक्झाम्पल जर पाहिजे झालं तर टू अपॉन फाईव्ह, टूला जाऊन फायव्हने भाग दिला किती होईल? टू झिरो झिरो म्हणजे झाले ट्वेंटी. आठवतात का? म्हणजे काय होईल? झिरो पॉईंट फोर आन्सर येईल. पहा, झिरो पॉईंट फोर हे काय झालं? संपलं. रिमाइंडर काय आला? झिरो. म्हणजे जर मी टूला फायव्हने डिवाइड केलं तर पहिला झिरो जाईल, टू झिरो झिरो, सबट्रॅक्शन केली, टू आला डॉट घेतला तिथं झिरो होईल, फाईव्ह फोरचा ट्वेंटी, रिमाइंडर झिरो, रिमाइंडर झिरो आला. आणि मग जे शिल्लक राहील त्याला आपण तो टर्मिनेटिंग डेसिमल, टर्मिनेटिंग डेसिमल्स. ओके, पण जर आपला दुसरा एखादा व्हॅल्यू पाहिलं आपण, वन अपॉन थ्री कसं होईल? वनला जर आपण थ्रीने भाग दिला तर वनला थ्रीने डिवाइड केलं तर थ्री झिरो झिरो, सबट्रॅक्शन केली, वन आला, डॉट घेतला, झिरो झाला, थ्री थ्री झा नाईन, मायनस झाला, वन आला, झिरो झाला, थ्री थ्री झा थ्री थ्री झा थ्री थ्री झा, हे काय होते? थांबतंय का? काहीच थांबत नाही. याला म्हणू शकतो आपण नॉन टर्मिनेटिंग, नॉन टर्मिनेटिंग डेसिमल्स. इव्हन त्याला काय म्हणू शकतो? नॉन टर्मिनेटिंग रेकरिंग. आठवतंय का? नॉन टर्मिनेटिंग रेकरिंग डेसिमल्स कसले जाते त्यांना? म्हणजे वन अपॉन थ्री इज इक्वल टू झिरो पॉईंट थ्री 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 असं लिहिण्याऐवजी त्याला आपण लिहित असतो झिरो पॉईंट थ्री वरती एक डॉट किंवा बार. ओके, डॉट किंवा बार, जास्त असेल तर बार, एकटा असेल तर डॉट देतो आपण. ओके, हे जे रेकरिंगचं टाईप लिहिण्याची त्याला आपण रेकरिंग म्हणतो. ओके, ते जे रेकरिंगवाले ते आपल्याला एक्सप्रेस पण करता येतात पी अपॉन क्यू. म्हणजे हे इंटरकन्वर्जन नंतर
आपण 1/3 ला 0.3 बार मध्ये कन्वर्ट करू शकतो किंवा 0.3 बार ला 1/3 मध्ये कन्वर्ट करू शकतो. ते कसं करायचे आपण पुढे पाहूयात. आता एक कंस्ट पा, टू एक्सप्रेस द रिकरिंग डेसिमल्स इन पी अपॉन क्यू फॉर्म. आपल्याला रिकरिंग डेसिमल्स जे होते ते आपल्याला पी अपॉन क्यू फॉर्म मध्ये जाणायचे असतील. म्हणजे जसं की मगाशी काय होता 0.3 बार होता किंवा 0.3 डॉट होता, याला आपल्याला परत 1/3 मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर कसं करणार. तर पहा मेथड अशी आहे, लेट एक्स इज इक्वल टू 0.3 बार. म्हणजे काय होईल, एक्स इज इक्वल टू 0.3333. ओके, जर आपण त्याला 10 ने मल्टिप्लाय केलं, 10 इंटू एक्स इज इक्वल टू 10 इंटू 0.3333 डॉट डॉट डझ मॅटर. मग काय होईल, 10x इज इक्वल टू 3.3333. पुढे 3 कंटिन्यू असणार आहेत. ओके, याला म्हणूयात 1 आणि याला 2 म्हणूयात. इथे सबस्ट्रॅक्ट 1 फ्रॉम 2. आता 1 जो म्हणलं आपण, 1 जो टॅक केला आहे तो 2 मधून सबट्रॅक्ट केला तर काय होईल, 10x मायनस एक्स इज इक्वल टू किती होईल सबट्रॅक्शन, 3.3333 मायनस 0.3333 किती होईल सबट्रॅक्शन, विच इज इक्वल टू 3. 10x मायनस एक्स 9x, 9x इज इक्वल टू 3 आला तर एक्स काय होईल, एक्स इज इक्वल टू 3/9. 3 1 जा 3 3 जा, एक्स इज इक्वल टू 1/3 आला परत जागेवर. अशा पद्धतीचं सोल्युशन आपल्याला द्यायचं असतंय. ओके, चला हा एक प्रॉब्लेम लिहून ठेवा, आपण अशा आणखी प्रॉब्लेम पाहणार आहोत. चला तर मग प्रॅक्टिस सेट 2.1 सुरू करूयात. चला प्रॅक्टिस सेट 2.1. फर्स्ट क्वेश्चन काय पहा, क्लासिफाय द डेसिमल फॉर्म ऑफ द गिवन रॅशनल नंबर्स इन टू टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग रेकरिंग टाइप. आता खाली दिले जे डेसिमल्स आहेत ते टर्मिनेटिंग आहेत की नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाइपचे आहेत ते क्लासिफाय करा म्हणताय. ओके, तर पहा जेव्हा डिनॉमिनेटर हा 2 किंवा 5 किंवा 2 क्रॉस 5 या फॉर्ममध्ये असेल त्यावेळी आपल्याला टर्मिनेटिंग टाईप मिळतो, आणि अदर फॉर्म असेल तर नॉन टर्मिनेटिंग टाईप मिळतो. आपल्याला प्राईम फॅक्टरायझेशन करायचं असतं डिनॉमिनेटरचं. डिनॉमिनेटर प्राईम फॅक्टरायझेशनमध्ये 2 किंवा 5 किंवा 2:2 म्हणजे 2:m आणि 5:n या फॉर्मेटमध्ये जर मिळाला तर आपल्याला कसा मिळतो तो टर्मिनेटिंग टाईपचा, आणि त्या फॉर्मेटच्या बाहेरचा आला तर नॉन टर्मिनेटिंग टाईपचा. चला चेक करूया 13/5 टर्मिनेटिंग की नॉन टर्मिनेटिंग आहे. चला भाकरच करूया सरळ सरळ, 13 फायनली वळकायचे, 5 2 10 सबट्रॅक्ट केलं किती आले, 3 राहिले शिल्लक. आता 3 भाग जात नाही म्हणून डॉट घेतला, 30 झाले, 5 6 30 0 झाले. काय आलं सोल्युशन, 2.6 रिमाइंडर 0 म्हणू शकतो. देअरफोर 13/5 इज इक्वल टू 2.6, देअरफोर 13/5 इज ऑफ टर्मिनेटिंग टाईप. हे कसं असेल, टर्मिनेटिंग टाईपचे असतील. तर 2/11 ट्राय करूयात, 2 11 डिवाइड करायचे, 2 / 11 इलेवनचा इंका नाही, झिरोचा पहिला झिरो घेतला तर 2 0 झा 0 रिमाइंडर 2, डेसिमल घेतला 20 झाला, तर 11 1 झा 11 किती राहिले सबट्रॅक्शन, 9 0 झालं 90 झालं, 11 8 झा 88 मायनस 2 राहिला रिमाइंडर 0 आला, त्यानंतर किती झाला परत 11 1 झा परत 11 8 झा परत 11 1 झा 11 8 झा. मग म्हणू शकतो आपण देअरफोर 2/11 इज इक्वल टू 0.18 बार. बरोबर आहे का, 1.8 काय होतं रिपीट होतो ना. देअरफोर 2/11 इज ऑफ नॉन टर्मिनेटिंग रेकरिंग टाईप. कसं असेल, नॉन टर्मिनेटिंग रेकरिंग टाईपचा असेल. आता 29/16 करूयात. चला 29/16 ने डिवाइड करायचे, किती होईल 16 1 झा 16 किती राहिले सबट्रॅक्शन, 13 मोठा झाला म्हणून डॉट घ्यायचा आहे, 30. आता 130 किती जाईल, 16 8 झा 128, 2 राहील शिल्लक, 2 0 येईल 20, 16 1 झा 16
सब्ट्रैक्शन इतने पर सब्ट्रैक्शन रही 4 आते शिल्लक 0 जाला 16 16 टू जा 32 सब्ट्रैक्शन के लिए 8 रहा 0 16 5 जा 80 0 रिमाइंडर क्या आला 0 मग गेलो अपन देयर फॉर 29 अपॉन 16 इज इक्वल टू 1.8125 ओके देयरफॉर इट इज ऑफ टाइप टर्मिनेटिंग कोणत्या टाइपचा असेल टर्मिनेटिंगचा चला नेक्स्ट पाहूयात आता फोर्थ काय क्वेश्चन आहे 17 डिवाइडेड बाय 125 125 ला टेबल कल कोणी जे पाटास ना शक्य नाही आहे सर मग काय करूयात दुसरी एक मेथड आपल्याला असते ती करूयात आपण शक्यतो डिनोमिनेटर 10 च्या टेबल मध्ये बनवायचा प्रयत्न करूयात तर 125 ला जर मी 8 ने मल्टीप्लाई केलं तर किती होईल बघा 1000 होऊन जातील मग काय करूयात 17 डिवाइडेड बाय 125 इनटू 8 डिवाइडेड बाय 8 8 ने मल्टीप्लाई आणि डिवाइड करतो जेणेकरून काय होईल वरती होईल 136 डिवाइडेड बाय 1000 ओके म्हणजे काय होईल 136 अपॉन 1000 किती होतील 0.136 अशा पद्धतीने आपण लिहू शकतो मग काय होईल हे काय आलं टर्मिनेटिंग देअरफोर इट इज ऑफ टाइप टर्मिनेटिंग डेसिमल्स ओके टर्मिनेटिंग टाइपचा मिळालाय पुढचा करूयात 11 अपॉन 6 करायचं आपल्याला फिफ्थ क्वेश्चन आहे 11 अपॉन 6 11 ला आपण 6 ने डिवाइड करतोय मग काय होईल 6 1 जा 6 5 शिल्लक राहतील इथे डॉट झालं तर 50 झाले 6 8 जा 48 2 राहिले 20 झाले 6 3 जा 18 परत 2 राहिले 20 झाले परत 6 3 जा 18 परत 6 3 जा 18 अशा पद्धतीने म्हणजे काय लक्षात देअर फोर 11 अपॉन 6 इज इक्वल टू 1.8 आणि 3 वरती बार येईल किंवा डॉट येईल ओके देअर फोर इट इज ऑफ टाईप नॉन टर्मिनेटिंग रेकरिंग कोणत्या टाईपचे असतील तर नॉन टर्मिनेटिंग रेकरिंग टाईपचे असतील चला तर मग नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात काय म्हणत पहा सेकंड वाला राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन डेसिमल फॉर्म आपल्याला डेसिमल फॉर्म मध्ये लिहायचे तर 200 टेबल येतो का सगळ्यांना थोडं अवघड आहे 200 टेबल येणार नाही तर मग काय करूयात 2 ने डिवाइड करता येईल 100 पकडू शकतो किंवा 5 ने मल्टीप्लाय करता येऊ शकतं खूप सारे मेथड्स आहेत तुम्ही करू शकता तर चला मग आपण याला एक्सप्रेस करूयात 127 डिवाइडेड बाय 2 इंटू 1 अपॉन 100 आता मी 127 ला 2 ने डिवाइड करून घेतो 127 डिवाइडेड बाय 2 किती येतील 2 6 जा 12 सब्ट्रॅक्शन केली 7 बाकी 2 किती होतील 2 3 जा 6 सब्ट्रॅक्शन केली 1 बाकी डॉट घेतला 10 झाले 2 5 जा 10 सब्ट्रॅक्शन केली 0 झाले म्हणजे आता 63.5 भेटेल म्हणजे काय होईल देअरफोर 127 डिवाइडेड बाय 200 इज इक्वल टू 63.5 इंटू 1 डिवाइडेड बाय 100 ना म्हणजे डिवाइडेड बाय 100 राहतील आता 100 चे दोन डेसिमल आपण सरकवू शकतो बरोबर मग काय होईल विच इज इक्वल टू 0.635 ओके झालं समजले कसं म्हणजे डेसिमल काढलेत मी अशी मेथड करू शकता किंवा दुसरी एक अल्टरनेट मेथड देतो पहा दुसरं काय करू शकता तर 127 डिवाइडेड बाय 200 आहे त्याला आपण 127 डिवाइडेड बाय 200 इंटू 5 डिवाइडेड बाय 5 करू शकतो आपण इट्स इक्वल टू 127 इंटू 5 किती होतील 127 इंटू 5 किती होतील 635 डिवाइडेड बाय 200 इंटू 5 1000 म्हणजे काय होतील ते 0.635 समजले डेसिमल रेकन म्हणजे कसं करायचं चला पुढचा पाहूयात
चला 25 ला जर आपण 99 ने डिवाइड करायचा प्रयत्न केला तर काय होईल पहा, 99 झिरोचा झिरो त्रिकोण छोटा आहे, 25 असं राहील, डॉट घेतला तर स्टेपचा झिरो येईल, 250 झाला तर 99 टूचा 198 होईल पहा, सबट्रॅक्शन केली किती होईल 52 आणि स्टेपचा एक झिरो, 520 झाला, 99 5 भेटेल पहा, 5 किती भेटेल 495 सबट्रॅक्शन केली किती राहील 10 पहिले 5 25 होईल, 25 भेटला परत इथं झिरो होईल 250, मग 250 मला परत 99 2 जा, परत 99 5 जा, दिसतं का ही स्टेप पण कॉपी होती सगळी सेम, म्हणजे काय होईल देअर फोर 25 / 99 इज इक्वल टू काय होईल 0.25 आणि 25 काय असेल तो बार. चला पुढचा पाहूयात, आता 23/7 म्हणजे 23 आपण 7 डिवाइड करतोय, 7 3 21 होतील, 2 राहिले, मग आता पूर्ण भाग जात नाही, मग डॉट घेऊयात, 0 होईल, 7 2 14 होतील, सबट्रॅक्शन घेतली किती राहील 6 राहतील, 0 झाला, 7 8 56 4 राहिले, 0 झाला, 5 35 सबट्रॅक्शन केली 5 राहिले, 0 झाला, 7 7 49 सबट्रॅक्शन केली 1 राहिला, 0 झाला, 7 1 7 सबट्रॅक्शन केली 3 राहिले, 0 झाले, 30 झाले, 7 4 28 सबट्रॅक्शन केली 2 राहिले, 0 आला, परत ही स्टेप आली आत्ता. ओके, म्हणजे इथपर्यंतच आपला काय असेल रिपीट होणारा पोर्शन असेल, मग लिहू शकतो देअर फोर 23/7 इज इक्वल टू 3.285714 आणि या 4 काय असेल 12, कारण की पुढे परत 2857 रिपीट होईल. चला नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात, चला 4/5 सगळ्यात सोपा प्रॉब्लेम पहा, सॉरी 4 ला 5 डिवाइड करायचे, 500 छोटा असल्यामुळे 0 भाग, 4 आला, डॉट घेतला, 0 वाढला, 5 8 5 8 40 0 रिमाइंडर. ओके, म्हणजे काय झाले देअरफोर 4/5 इज इक्वल टू 0.8. चला पुढचा करूयात, 17 ला 8 ने भाग द्यायचा, 17/8 8 2 16 1 राहिला, 0 झाला डेसिमल घेतला तर, 8 1 8 2 राहिला, 0 झाला, 8 2 16 4 राहिला, 0 झाला, 8 5 40 रिमाइंडर 0. देअरफोर 17/8 इज इक्वल टू 2.125. ओके, चला नोट करून घ्या, नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात, चला जसे आपण मगाशी टर्मिनेटिंग डेसिमल्सला कन्वर्ट केले होते तसेच करायचे पहा. काय थर्ड क्वेश्चन आहे, राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन P/Q फॉर्म. P/Q फॉर्म मध्ये आपल्याला खाली रॅशनल नंबर्स लिहायचे, पहिला रॅशनल नंबर काय पहा, चला पहा 0.6 बार आहे म्हणून यात लेट x इज इक्वल टू 0.6 डॉट, म्हणजेच x इज इक्वल टू 0.6666 .. म्हणजे 10x काय होतील, 10x इज इक्वल टू 6.6666 बरोबर आहे का, आता डायरेक्ट करूया, मग काय होईल याला म्हणूयात 1 याला 2, मग सबट्रॅक्ट 1 फ्रॉम 2 सबट्रॅक्ट 1 फ्रॉम 2 काय होईल, 2 मधून 1 सबट्रॅक्ट केलं तर 10x मायनस एक्स इज इक्वल टू 6.6666 मायनस 0.6666. ओके,
म्हणजे 9x इज इक्वल टू इथे राहील 6 शिल्लक, म्हणजे एक्स इज इक्वल टू 6/9, म्हणजे एक्स काय आपला 0.6 डॉट इज इक्वल टू 6/9. ओके चला नेक्स्ट पाहूयात. सेकंड क्वेश्चन काय बघा खाली, 0.37 बार, म्हणूयात लेट एक्स इज इक्वल टू 0.37 बार. आता 0.37 बार आहे म्हणजे दोन घरांच्या वरती बार आहे, इथं 6 का होतं, एकच नंबरच्या वरती बार होता, इथं डबल नंबर आहे, डबल नंबरच्या वरती बार आहे, तर एक असल्यामुळे आपण 10 मल्टिप्लाय केले, 2 असल्यामुळे आपण 100 करणार आहे, म्हणजे काय होईल पहा, एक्स इज इक्वल टू 0.37 37 37, कळतंय का अशा पद्धतीने. मग आता मला एक सांगा, आपण इथे 37 कंप्लीट घालायचं असेल तर 37 मल्टिप्लाय किती करावं लागेल, 100, म्हणूयात 100x इज इक्वल टू 100 इंटू 0.37 37 37, बरोबर आहे का. मग काय होईल, विच इज इक्वल टू 37.37 37 37. आता एक येतील 100x, याला म्हणूया 2, आधीचा आहे तो आपला 1, मग सबस्ट्रॅक्ट 1 फ्रॉम 2, तुम्हाला सबट्रॅक्ट काय होईल, 2 काय आपल्याकडे 100x मायनस x इज इक्वल टू 37.37 37 37 मायनस 0.37 37 37, काय होईल सबट्रॅक्शन, 99x इज इक्वल टू 37, म्हणजेच x इज इक्वल टू 37 डिवायडेड बाय 99, काय लिहू शकतो आपण, देअरफोर x ही व्हॅल्यू काय आपल्याकडे 0.37 बार इज इक्वल टू 37 डिवाइड बाय 99, अशा पद्धतीने आपण सोल्युशन देऊ शकतो. चला नोट करून घ्या. चला पुढला काय पहा, थर्ड प्रॉब्लेम 3.17 बार, तर सेम तसंच लेट x इज इक्वल टू 3.17 बार, देअरफोर x इज इक्वल टू किती होईल, 3.171717. ओके, म्हणजे काय होतील, डॉट पुढे असणार, मल्टिपल असणार ते, म्हणजे आपण 3 पुढे 17 आहे, 17 रेकरिंग होतोय, तर 17 इकडे घ्यायचं आपल्याला, 317 करायचं आहे, तर आपण किती मल्टिप्लाय केलं पाहिजे, 100, दोन डिजिट आहेत म्हणून 100 मल्टिप्लाय, 100x इज इक्वल टू 100 इंटू 3.171717. ओके, मग काय होईल, आता 300 मल्टिप्लाय केल्यामुळे 317.171717, काय होईल 100x, मग याला म्हणूया 2 आणि अगोदरचा आहे त्याला 1, मग सबस्ट्रॅक्ट 1 फ्रॉम 2, म्हणजे काय होईल, 100x मायनस x इज इक्वल टू 317.171717 मायनस 3.171717. ओके, म्हणजे काय होतील, विच इक्वल टू 99x इज इक्वल टू 317 - 3 कधी होतील, 314, बरोबर आहे का, बाकी पुढले 17 17 0 होऊन जातील, म्हणजे काय होईल, x इज इक्वल टू 314 डिवायडेड बाय 99, अशा पद्धतीने आपण सोल्युशन देऊ शकतो. चालेल, चला पुढचा पाहूयात, काय दिलं, 15.89 बार, म्हणूयात लेट x इज इक्वल टू 15.89 बार, म्हणजे काय होऊ शकतो, देअरफोर x इज इक्वल टू 15.8989 डॉट डॉट. ओके, म्हणजे काय होईल, आता 89 घ्यायचं म्हणजे 100 मल्टिप्लाय केलं लागेल, 100x इज इक्वल टू 100 इंटू 15.8989 डॉट डॉट, म्हणजे काय होईल, विच इज इक्वल टू 1589 पुढे येईल पूर्ण, 0.8989 डॉट डॉट, मग याला 1, याला 2 म्हणायचं आहे, हा काय 100x आहे, मग सबस्ट्रॅक्ट 1 फ्रॉम 2, 2 मधून 1 सबट्रॅक्ट केला, 2 काय आपल्याकडे 100x, 100x मधून 1 काय, x इज इक्वल टू लेफ्ट हँड साईड झाली, राईट हँड साईडला काय, 1589.8989 मायनस 15.8989, काय होईल मग,
1589 ला सबट्रॅक्ट केलं 15, मग काय होईल 1574 शिल्लक राहील इकडे 99x, म्हणजे x इज इक्वल टू 1574 डिवाइडेड बाय 99. ओके, म्हणजेच काय लिहिता येईल, देअरफोर आता x काय आपला 1589 इज इक्वल टू 1574 डिवाइडेड बाय 99. चला नोट करून घ्या, आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात, क्वेश्चन नंबर 5. चला फिफ्थ क्वेश्चन काय पा, 2.514 इथं 3 डिजिटचा आहे, म्हणजे ऑब्व्हियसली 1000 मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणूयात लेट एक्स इज इक्वल टू 2.514 बार, म्हणजे काय होईल, देअरफोर एक्स इज इक्वल टू 2.514514 डॉट डॉट डॉट, मग काय होईल, जर मी 1000x केले, 1000x इज इक्वल टू 1000 इंटू 2.514514 डॉट डॉट, म्हणजे काय होतील, इट्स इक्वल टू 2514.514514 डॉट 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 1000x. आता हे 1000x आहे, याला म्हणूया 2, अगोदर चला 1 सबट्रॅक्ट 1 फ्रॉम 2 मधून 1 सबट्रॅक्ट केलं तर काय होईल, 1000x मायनस एक्स इज इक्वल टू 2514.514514 डॉट मायनस 2.514514 डॉट डॉट, काय होतील, 2514 मायनस 2, 514 कॅन्सल होतील आणि 2 सबट्रॅक्ट केलं तर 2514 ऐवजी 2512 होईल, बरोबर आहे का, 2512 इथे 999x होतील, म्हणजे x इज इक्वल टू 2512 डिवाइडेड बाय 999, म्हणजे देअरफोर आपण लिहू शकतो x ची व्हॅल्यू काय आपल्याकडे 2.514 बार इज इक्वल टू 2512 डिवाइडेड बाय 999. अशा पद्धतीने आपण दाखवू शकतो. चला नोट करून घ्या, अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 2.1 कवर केलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.2 पाहणार आहोत. चला तर मग थांबूयात. व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इन्फिनिटी ई क्लास ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना पाठवा, व्हिडिओ लाईक करा. काही अडचण असेल, काही डाऊट्स असतील, काही सजेशन असतील तर कमेंट नक्की करा.